बार्टीतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान ज्ञान स्पर्धेचं आयोजन सामाजिक न्याय भवनात आज करण्यात आलं होतं. राज्यभर संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याच अनुषंगानं आज सामाजिक न्याय विभागात शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 12 शाळांच्या 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या शाळांना संविधानाशी संबंधित 150 प्रश्न पाठवण्यात आले होते. यातून केवळ 50 प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना लिहायची होती. संविधानासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी हा या उपक्रमामागचा उद्देश होता. प्रकल्प अधिकारी गीता म्हस्के यांनी उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी बार्टीचे विभागीय प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश शिंदे, मोहसिन पठाण, इरफान शेख, स्नेहलता मगरे, सविता मुळे, मीनाक्षी जाधव आदींनी परिश्रम घेतले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून समतादूत हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत यावर्षी 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त आपण संविधान ज्ञान स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमुळे 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण या परीक्षेमध्ये सहभागी करून घेतलेले आहे. औरंगाबाद येथे जवळपास 10 ते 12 शाळांनी यासाठी आपला सहभाग नोंदवलेला आहे. या परीक्षेमुळे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये संविधान रुजल्या जावं हा मुख्य उद्देश या संविधान ज्ञान स्पर्धेमागील आहे. या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचा 3 क्रमांक काढून त्यांच्या उद्या बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.